राज्यातील साखर उद्योग संकटात असून साखर उद्योगाला केंद्र सरकारने मदत करायला हवी असं मत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय. भारतीय साखर व्यापार संघटनेच्या माध्यमातून साखर परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बरोबर आहे ना, असं आहे की साखरेचा स्टॉक आहे आणि खपत नाही, आणि दुसऱ्या बाजूला बँकांचं व्याज सुरू आहे, तर FRP ची किंमत द्यायलासुद्धा शॉर्ट मार्जिन होणारच आहे, आणि त्याच्यामुळं जरूर समस्या शुगर इंडस्ट्रीच्या समोर आहेत. मग तो मोठा असो नाही तर लहान असो, ज्याच्यासमोर समस्या आहे त्याला त्याच्यातून जावंच लागणार आहे, आणि म्हणूनच त्याच्यासाठीच भारत सरकारने काही मदत करणं, राज्य सरकारने काही मदत करणं, या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो. सर, आज